खरं म्हणजे रसिक हो, माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर आज मुंबई महाराष्ट्रामध्ये मी अनेक हिंदी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचं निवेदन करत असतो, अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या मैफिलींना जात असतो, परंतु आज एक मे महाराष्ट्र दिन जसा साजरा व्हायला हवा तसाच तो माझ्यासाठी साजरा होतो आहे. म्हणजे आज एका योग्य कार्यक्रमात येऊन आज निवेदन करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कलाकाराला मिळालं आणि म्हणून मी कॅनव्हास थिएटरचे आधी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आमचे मित्र सचिन यांचे खूप खूप आभार, त्याचबरोबर डॉक्टर शाहीर सम्राट देवानंद माळी यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्यांचा एक संच आज संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम सातत्याने करत असतो आणि आज प्रथमच त्यांच्या या कार्यक्रमात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं आणि आज एक मराठी कलाकार म्हणून आयुष्य कृतार्थ झाल्याची भावना माझ्या मनामध्ये आहे. खरोखरच माझ्याकडून आणि तुम्हा सर्व मराठी जनांकडून, महाराष्ट्राच्या रसिकाकडून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण सर्वांनी मिळून खूप खूप जोरदार टाळणी त्यांना शुभेच्छा द्या. अजूनही अनेक लोककला त्यांच्याकडून या ठिकाणी पाहायच्या आहेत, ऐकायच्या आहेत, काही नृत्य आहेत, दिलखेचं गाणी आहेत आणि हे सर्व करत असताना ते महाराष्ट्राचं आदिवासी जीवन देखील विसरत नाहीत. महाराष्ट्रातला एक आदिवासी वर्ग, एक आदिवासी जमात डोंगर कपारीमध्ये वास्तव्य करतं आणि ती असते ठाकर जमात. त्यांच्यावर एक चित्रपट देखील येऊन गेला जयत रे जयत, गोनी दांडेकर यांच्या कथेवर आधारित. तर त्यांचंही लोकजीवन महाराष्ट्राच्या लोकरंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तेव्हा थेट जाऊया आणि पाहूया हे ठाकर गड्यांचं जीवन अर्थात ठाकर नृत्य. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभया गर्दीत मांडून शिवले घर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. संसार आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर.